जे काही बोलत होतीस ना त्यावरून असेच वाटत होते की आता या घराची आणि घरातल्या प्रत्येक निर्णयाची मुख्यार काय ती तूच आहेस। अगो माधवा ही अशा अधिकारवाणीने बोलत नाही कधी आमच्याशी। नाही नाही माई, खरेच नाही। मी फक्त माई खरे तर स्वतःच बोलले असते पण त्यांच्या तब्येतीला त्रास होऊ लागला म्हणून बोलले हो मी। फक्त त्यांचे विचार मांडले। आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचा उपमर्द करावा असे जरा सुद्धा मनात नव्हते हो माझ्या। शिवाय माई स्वतः आपले म्हणणे कधीच कोणावरही लादत नाही, त्यामुळे घरातल्या वडीलधाऱ्यांचा जो काही निर्णय असेल तोच साऱ्यांना मान्य असेल। आई, आपले घर एकसंध राहणे हे सगळ्यात महत्वाचे। मी खरेच क्षमा मागते साऱ्याचे, पण माई तुम्ही माझ्याशी बोला हो। माई रमे, हे बघ असे शान पण हवे। अगो मोठमोठे विचार मांडणे खूप सोपे असते गो, पण असे समाजकारण करताना जर आपलेपणाची नाती तुटत असतील तर उपयोग काय त्या विचारांचा। बाहेरच्यांचे भले करता करता जर का रक्ताचीच नाती तुटत असतील तर अशा भल्याने कोणते पुण्य पडणारे। पदरी यांनी या घराला काही नियम घालून दिलेत आणि त्या नियमांप्रमाणेच हे घर चालावयास हवे। निदान मी असेपर्यंत तरी एक गोष्ट विसरू नकोस रमी, आज ह्यांचे नियम होते म्हणूनच तुझे लग्न माधवाशी झाले। तुला जर का हे घर एकसंध ठेवायचे असेल ना तर वडीलधाऱ्यांच्या कलानेच वागणे जास्त चांगले। आपले विचार आपल्यापाशीच ठेवता आले ना तरच घराचा एकोपा टिकतो हे कायम लक्षात ठेव। एकाचे तोंड एका दिशेस, दुसऱ्याचे तोंड दुसऱ्या दिशेस असे नाही चालत रमे। घरातल्या बाईस चारही दिशा सांभाळाव्या लागतात हे कायम ध्यानात ठेव आणि तसेच वाघ। आणि एक सांगते, तू या घरातली मोठी सून आहेस हे खरे आहे, पण तू सूनच आहेस आणि माधवाची बायको असलीस तरी माधव नव्हेस। काका, हा मागे आम्ही आपणा सांगितल्याप्रमाणे अनेक स्वतंत्र सरदार, जहागीरदार, अंमलदार, इनामदार, संस्थानिक हे आपल्या सार्वजनिक सभेचे सभासद आहेत। या साऱ्यांकडेच उद्योगधंदे चालवण्याच्या दृष्टीने आर्थिक क्षमताही आहे। तेव्हा या साऱ्यांस उद्योगांचे महत्व पटवून देणारे टिपण आपण पाठवावे आणि त्यांचे विचार जाणून घ्यावे आणि तदनुषंगाने पुढे त्यांची एक परिषद भरवून या विचारांस मूर्त स्वरूप येण्याच्या दृष्टिकोनातून एखादी मार्गदर्शक संस्था स्थापन करण्याचा विचार करता येईल। विचार उत्तम आहे, टिपण काढावयाच्या तयारीस लागतो। बरे, कोलकात्याच्या वृत्तपत्रकार परिषदेचे कुठवर आले? सारी जुळवाजुळव झालेली आहे।
आमंत्रण आले की प्रयाण करावयाचे. बरे काका, ज्यांनी ज्यांनी आमच्या आजारपणात प्रार्थना केल्या, तारा टपाल पाठविले, त्यांचे व्यक्तिशः आभार मानले आहेत, एवढे टपाल पाठवण्याची व्यवस्था करा. माधवराव, अहो आपण का खटाटोप केला? शीण नाही का आला? आम्ही केले असते ना? नाही काका, आमचे कर्तव्य होते ते. ज्या जिव्हाळ्याने लोकांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, त्या जिव्हाळ्याने त्यांचे आभार मानावयास नको का? साधू साधू माधवराव, अहो अहो काय करताय काका? भाऊसाहेबांची आठवण झाली. काका, तुम्ही आम्हास मानसपुत्रच मानता आणि आम्हीही तुम्हास पित्याप्रमाणेच मानतो. तुमचा मोठाच आधार वाटतो आम्हास, भावनिक आणि वैचारिक. काल सुद्धा तुम्ही रमाबाईंस खूप छान समजाविलेत. होय, तुम्ही दोघेही खरेच सुशील आणि बुद्धिमान आहात. पती पत्नी दोघेही बुद्धिमान असले म्हणजे मतभेदाचे प्रसंग उद्भवणे स्वाभाविकच आहे, नाही का? माधवराव, अहो बुद्धिमान माणसास मीपणाच्या बाधेपासून जपावे लागते. तुम्ही तो टप्पा केव्हाच ओलांडला. रमाबाई मात्र वयाच्या उत्साही वळणावर आहे, तेव्हा त्यास त्यापासून जपा. बरे, येतो आम्ही. माधवराव, उदंड आयुष्य लाभू दे तुम्हास, उदंड. येतो आम्ही. बाई बाई, काय म्हणावे या मुक्तीला? भ्रष्टाचाराची अगदी हद्द झाली हो. अगो, ही विधवा झालेली मुक्ता सवाष्णी सारखी भरल्या गळ्याने भरल्या कपाळाने हिंडत होती सगळीकडे. बाई बाई बाई, काय म्हणावे तरी काय हिला? अगो, सनातन्यास जर हे कळले तर काय होईल हे सांगताही येत नाही हो. मस बाई बाई बाई, निर्लज्जपणाची तर अगदी वेसच ओलांडली. नाही तर काय? नाही, पण मी म्हणते ही कुंकू लावते ते तरी कोणाच्या नावाचे? शिव 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 शिव, बाई बाई बाई, हिचं तर नाव पण नको या वाड्यात. तरी बरे, अख्खा वाडा हा गोमूत्राने शिंभरून घेतलाय आणि विहिरीत नुसते तुळशीचे पान नाही तर फांदीच टाकली हो. ते खरे हो ताई. अगो, पण मी म्हणते अशा कशा फसलो आपण तिला? काय गो, तरी कशी चटाचटा कामे करायची, कोणाला उलट उत्तर म्हणून नाही, मान वर करून बोलणे नाही, कशी अगदी वळणाने वागत होती. पण हे सगळे ऐकले ते काहीतरी भलतेच. बघ ना, आणि अगो आपला मोरू असा कसा भुलला? अगो, किती गुणाचा मुलगा ग तो. मी काय म्हणते वहिनी, भानामतीच केली हो या बयेने ह्याच्यावर. अगो नाही, मागच्या वेळेस माधवाचे ते मित्र सार्वजनिक काका त्यांनीही प्रस्ताव ठेवला होता की मागच्या वेळेस विधवेशी लग्न करूयात म्हणून. पण त्यावेळेस मोरोबाने हा प्रस्ताव अगदी धुडकावून लावला हो. खरे गो? पण आत्ताच काय झाले यास, तसा काय फसला देव जाणे. नाही 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 ताई, नाही, या मुक्तेकडे ना वशीकरणाचा कोणता तरी मंत्रच असणार नक्की. अगो, नाही तर मोरू असा भुलायचा नाही तिला. गुणी मुलगा आहे ग खरेच. पण मी काय म्हणते सुभद्रा वहिनी, हा नाही म्हणजे आपला मोरोबा हट्टालाच पेटला तर? अगो बाई, अगो तसे झालेच ते खरे. त्यातून आपला माधव नवमतवादी ने पुढाकार घेऊन लावून द्यायचं लग्न, मग तर झालेच कल्याण. बाई 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 बाई, त्या रमेने काय तारे तोडलेच आहेत आधी. ताई दुर्गे, नाही असे झाले तर मग काही खरे नाही हो. रानड्यांची इब्रत ना धुळीलाच मिळेल अशाने. काही गो बाई. बहिणी, असे जर काही होणार असेल तर मात्र मी विहिरच जवळ करेन. अगो अगो, काहीतरीच काय ताई? हे बाई, असले असले भलते सलते विचार नको आणू मनात.
त्यापेक्षा आपण मोरूचेच मन वळवूया. कसे? हे बरोबर आहे, असेच काहीतरी करून बघू. माई, ए माई, ताई काकू, सुभद्रा काकू, माई. अरे काय झाले मोरोबा, कशाला ओरडतोय? आणि त्या मुलीचा विषय काढून पुन्हा व्याख्याने देणार असशील ना तर आम्हाला कोणाला काही एक ऐकायचं नाही, आधीच सांगते. आणि मोरोबा, कितीही उगाळलास तरी शेवटी तो कोळसाच, चंदन नव्हे. चल गो माई. ताई काकू, आधी मोरू मामांचे म्हणणे काय आहे ते तरी आपण ऐकून घेऊया. हे बघ माधवा, अगदी तुझा सुद्धा पाठिंबा असला तरी या असल्या भलत्या सलत्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. गो थांब गो ताई, आधी त्यास काय म्हणायचंय ना ते तरी ऐकूयात ना. मग तो आहे आणि आपण होत. बोल रे मोरबा. मला माहित आहे सध्या घरातील अशांतीचे कारण मीच आहे, परंतु प्रथम सांगतो मुक्ता हा विषय मला आता इथे उगाळायचा नाही. कितीही मनात असले तरी तसे मी करणार नाही, कारण मी सर्वांचा विश्वास गमावलाय, विशेष करून माधवरावांचा. आणि तो विश्वास जर मला परत मिळवायचा असेल तर तुम्हा सर्वांसमोर मला काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील, त्याचा खुलासा करावा लागेल. आले हो लक्षात? माधवाचा विश्वास परत मिळवायचा आहे म्हणून हे सगळे चालले सोम. पण एक गोष्ट लक्षात ठेव मोरू, तुझ्या या असल्या थापांना कोणी बळी पडायचे नाही. अरे मोरबा, गोड गळ्याचा म्हणून गुण गातो तो तुझे, पण त्याच गोड गळ्याने आमचा गळाच कापलास ना. छान बोला बोला, आज सगळे ऐकावेच लागणार मला. आज माधवरावही खूप बोलले मला. बोला बोला, साऱ्यांनीच बोला. अहो मुक्ता हे प्रकरण तर आत्ताच आहे, परंतु या आधीच्या काही गोष्टी माधवराव, बाळम भटजी आणि खुद्द भाऊ साहेब यांनाही माहीत होत्या. हा गौप्य स्फोट आज माधवरावांनी केला. कोणतीही तमा न बाळगता एका बाहेरच्या गृहस्थासमोर मला खूप बोलले, ते खूप दूषणही दिली. मोरू हे बघ, सारखे असे गोल गोल बोलू नकोस. आणि कसले रहस्य? माधवाने तूस कशासाठी दूषणे दिली? काय ते स्पष्ट बोल हो मोरबा, आता आणखीन कसले धक्के देणारे समाज. अरे अरे सांग ना काय ते, प्राण कंठाशी आले आहेत आता आमचे. क्षमा कर माई, पण अरे असे काय करतो आहेस, किती अंत पाहणारेस आता माझा, बोल काय ते. कोल्हापुरातील भाऊसाहेबांच्या जमिनीचा सारा व्यवहार मीच पाहत होतो. माधवरावांचे असे म्हणणे आहे की त्या व्यवहारात मी पद्धतशीरपणे अफरातफर करून बरीच माया गोळा केली आहे. गोपाई, आणि माधवरावांचे असेही म्हणणे आहे की त्यातून मी 1.5 एकर जमीन आणि 1 लहानसे घर देखील विकत घेतले. अरे माझ्या कर्मा, नाही पण माधव बोलतोय म्हणजे त्यात तथ्य असणारच. अगो बाई, अरे मोरबा, म्हणजे भाऊसाहेब भाड्याच्या घरात आणि तू स्वतःचे घर घेऊन मोकळा, तेही त्यांच्याच पैशांनी. धन्य रे बाबा मोरबा, तुझ्या पुढे धन्य अगदी. आणि हे सारे माधवराव, बाळम भटजी आणि खुद्द भाऊसाहेबांनाही माहीत होते असे माधवरावांचे म्हणणे. अरे देवा, माधवरावांचे 16 हो ते क्षमाशीलतेचा पुतळा आहे, परंतु भाऊसाहेबांना हे जर सगळे माहीत असते तर त्यांनी मला क्षणभर देखील घरात थांबू दिले असते. इथे मी आल्यावर बाळम भटजींनी बागांची जबाबदारी माझ्यावर सोपवली असती. अरे मोरोबा, तू काय ते स्पष्ट सांग हो, तू हे सगळे केलेस की नाही केलेस, खरे काय ते सांग. वाटले ना तुम्हासाही तसेच, पण आज मात्र या सगळ्या गोष्टींची सत्यता तुम्हास पटवून देणार आहे. माधवराव, माझ्या अफरातफरीची, जमीन खरेदीची, घर खरेदीची ही सारी कागदपत्रे
माधवरावांनी माझ्यावर केलेले सारे आरोप सत्य आहेत. भाऊ साहेबांच्या व्यवहारात शिताफीने लबाडी करून मी सारी माया जमवली. त्यातनं जमीन आणि घर खरेदी केले हे देखील सत्य आहे. बरोबर. माधवराव आज हे सारे मी तुमच्या स्वाधीन करतो आहे. मला माहित नाही मी क्षमेस पात्र आहे की नाही, पण आज मात्र मी अतिशय मनापासून क्षमा मागतोय. ही उपरती म्हणायची की क्षमेचा आवळा देऊन मुक्तेशी लग्नाचा कोवळा काढायचा आहे. नुसता तुमच्या बोलण्याने उलट माझे पापच धुतले जात आहे. आज खरी मला सत्याची ताकद समजली. मन मोकळे झाले, मनावरून मोठे ओझे नाहीसे झाले. माधवराव मी अपराधी आहे तुमचा, माईचा, या घराचा. लालसे पोटी मोठ्या जोशात हे सारे केले, आणि हे सारे करताना त्यावेळेस जराही माझे मन कचरले नाही. उलट पहिली लबाडी पसल्यावर माझे मन जास्तच निरडावले. पण माधवराव आज तुम्ही जेव्हा मला हे सांगितलेत की माझ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळंबटजी नाणी आणि भाऊ साहेबांना माहीत होत्या, परंतु माईला त्रास होऊ नये, माझ्या आईला त्रास होऊ नये म्हणून त्या दोघींना सांभाळण्यासाठी माझ्या ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केले. हे ऐकल्यावर माझे डोळे उघडले हो, मन सरकले, ढगमग होऊ लागली, अपराधीपणासारखे वाटू लागले. आज जर माझे हे गुन्हे मी मान्य केले नसते तर नरकातही जागा मिळाली नसती मला. माधवराव तुम्ही एक उत्तम न्यायाधीश आहात. आज जी शिक्षा तुम्ही मला द्याल ती मला मान्य आहे. घेऊ दे मला प्रायश्चित्त. घेऊ दे प्रायश्चित्त.